नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 8 जनरल सायन्स हेल्थ अँड डिसीजेस इट मीन्स सेकंड चॅप्टर अँड वी विल सी इन प्रिवियस नियर अबाउट 4 व्हिडिओज ऑफ धिस चॅप्टर अँड इन धिस इज अ 5th व्हिडिओ ऑफ धिस चॅप्टर हेल्थ अँड डिसीजेस. अकॉर्डिंग टू महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या अभ्यासक्रमानुसार वर्ग 8वीचा दुसरा पाठ, ज्याचं नाव आहे आरोग्य आणि रोग, याविषयीची माहिती आपण या अगोदर 4 व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. हा आपला 5वा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण आपला दुसऱ्या पाठाचे रिमेनिंग पार्ट, म्हणजे राहिलेला जो भाग आहे तो पाहत आहोत. नाव लेट्स सी हेल्थ अँड डिसीजेस, हे आहे आपल्या पाठाचं नाव अँड टॉपिक ऑफ धिस चॅप्टर विच इज सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डे. फर्स्ट वन डेंग्यू. आणि विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याच सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डे अंतर्गत कॅन यू टेल चे 3 प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली होती. आज आपण प्रत्यक्ष त्या सम इम्पॉर्टंट डिसीजेसकडे वळत आहोत. त्याचा पहिला डिसीज आहे, इथं तुम्हाला दिसतोय, डेंग्यू. ओके, ना लेट सी वन पिक्चर अँड ऑब्झर्व दिस केअरफुली. ओके, नाव लेट सी झूम. थोडस आपण याला झूम करून बघूयात. आता बघू शकता तुम्ही, अगदी माझ्या जवळ आलेला आहे तो मस्किटो. मी थोडं दूर करतो. हां, आता बघा काय आहे. एक टायर आहे जो आपल्या अवतीभोवती किंवा सभोवताली आपल्या घराच्या आसपास असतो. त्या टायरमध्ये जर पावसाळ्यामध्ये पडलेलं किंवा इतरही कोणतं पाणी जर साचलेलं असेल, तर त्या पाण्यामध्ये, इथं बघा या चित्रामध्ये तुम्हाला छोटे छोटे मस्किटोचे जे काही पिल्लं आहेत ते दिसत आहेत. आणि ते पिल्लं नंतर असे मोठे होतात, सायकल आहे समजा त्यांची, आणि मोठे झाल्याच्या नंतर त्यापासून असा मस्किटो तयार होतो जो आपल्या डेंग्यूसाठी कारणीभूत होऊ शकतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माहिती सांगायची झाली तर लक्षात घ्या की मस्किटो ले द एग्ज इन वॉटर लॉग्ड प्लेसेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. बघा, म्हणजे अवतीभोवती जे काही पाणी साचलेलं असतं त्यामध्ये मस्किटो त्याची अंडी घालतो आणि मग फासलेल्या पाण्यातून त्यांच्या अंड्यामधून नवीन मस्किटोज काय होतात, तयार होत असतात. सो डिफरंट स्पीसीज ऑफ मस्किटो, रिमेंबर दॅट, डिफरंट स्पीसीज ऑफ मस्किटो स्प्रेड डिफरंट डिसीजेस. म्हणजे वेगवेगळ्या ज्या प्रजाती आहेत डासांच्या, ह्या वेगवेगळ्या प्रजातीपासून वेगवेगळे रोग होऊ शकतात. ओके, डेंग्यू इज स्प्रेड बाय ॲडेस इजिप्ती. म्हणजे ॲडेस इजिप्ती नावाचा जो काही डास आहे, यापासून तुम्हाला डेंग्यू नावाचा रोग होऊ शकतो. अँड धिस डिसीज इज कॉज बाय डेन 1-2 व्हायरस इलॉंगिंग टू द टाईप ऑफ फ्लाय व्हायरस. फ्लाय व्हायरस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, मी समजून सांगतोय. आपल्या अवतीभोवती साठलेलं जे पाणी असतं त्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीसाठी तेच पाणी किंवा तिथलं वातावरण जे आहे ते पोषक होतं आणि त्यामुळे त्या डासांची संख्या वाढत असते. मी आत्ताच सांगितलं होतं की डासाच्या विविध ज्या प्रजाती आहेत त्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या प्रकारचे रोगसुद्धा पसरवू शकतात. त्यापैकी हा ॲडिस इजिप्ती नावाचा जो काही डास आहे हा डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरवत असतो. आणि लक्षात घ्या, हा जो आजार आहे हा फेल्व्ही व्हायरस या प्रकारातला डेन 1-2 या विषाणूमुळं होत असतो. मला असं वाटते तुम्हाला आतापर्यंत दिलेली ही माहिती लक्षात आली असेल. आपण पुढे जाऊयात. नाव लेट सी द सिम्पटम्स ऑफ डेंग्यू. ओके, सिम्पटम्स ऑफ डेंग्यू. फर्स्ट वन, ॲक्यूट फीवर अँड हेडेक ऑल्सो ओमेटिंग. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय असतो याचं जर लक्षण लक्षात घेतलं आपण, तर आपल्याला ॲक्यूट फीवर म्हणजे तीव्र ताप, खूप ताप येतो, म्हणजे 100 वर असू शकतो, 100 फॅरनहाइट म्हणतो आहे मी. त्याचबरोबर हेडेक, डोकंसुद्धा खूप दुखायला लागतं, अतिशय जास्त डोकं दुखणे, त्याचबरोबर उलट्या होणे, ओमेटिंग, ही लक्षणं डेंग्यूची असू शकतात. पुढे जाऊयात. दुसरं आहे सिम्पटम्स, पेन इन आय सॉकेट. आय सॉकेट म्हणजे डोळ्याच्या ह्या खोबण्या,
म्हणजे चष्म्याच्या आतमध्ये जो काही भाग असतो त्याला खोबण्या किंवा आय सॉकेट म्हणायचं. इज अ व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम्स, हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा असा लक्षण आहे जे डेंग्यूचं असू शकते 100%. डोळ्याच्या खोबणीत दुखत असेल तर तुम्ही त्यावर लगेचच उपचार घेतला पाहिजे. नाव लेट्स सी थर्ड सिम्पटम्स ऑफ डेंग्यू, डिक्रीज इन प्लेटलेट्स काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हॅमरेज. म्हणजे बघा, तुमच्या शरीराच्या अंतर्गत भागामध्ये मोठी दुखापत होण्याचीसुद्धा शक्यता असते, कारण रक्तातल्या प्लेटलेट्स, याला आपण मराठीत रक्तबिंबिका असं म्हणू, रक्तातल्या ज्या प्लेटलेट्स आहेत त्याचं प्रमाण कमी होऊ शकते. आलं लक्षात? तर ही होती तुमची सिम्पटम्स ऑफ डेंग्यू, डेंग्यू या आजाराची काही लक्षणं. ही लक्षणं जर तुम्हाला आढळली तर लगेचच काय करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, दवाखान्यात जाऊन उपचार घ्या, ठीक आहे. त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव वगैरे सुद्धा होऊ शकतो. जर प्लेटलेट्स कमी झाल्या तर तुम्हाला एखाद्या मोठ्या आजाराचं भीती राहू शकते, म्हणून लगेचच उपचार घेण्याचे करावे, ठीक आहे. आपण पुढे जाऊयात. पुढचा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, ऑब्झर्व अँड डिस्कस. लेट्स सी इमेज, इट विल झूम इट. नाउ लेट्स सी पिक्चर. इन दिस पिक्चर वी विल सीन इट इज अ टँक, मटका, कूलर, हियर बेबी, हियर गप्पी फिश, ओके. आफ्टर दॅट हियर द इन्सेक्टिसाइड अँड इट इज अ मस्किटो कॉईल, ओके. नाव लेट सी व्हॉट ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व द पिक्चर शोन इन द फॉलोइंग अँड राईट डिस्क्रिप्शन इन द बॉक्सेस. बघा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हे तुम्हाला चित्र दिलेलं आहे आणि या चित्राच्याच जवळ काही बॉक्स दिलेले आहेत, त्या चित्राबद्दलची माहिती तुम्हाला त्या बॉक्समध्ये लिहायची आहे. मी इथे एक्सप्लेन करून सांगतो आहे, बघा तुम्हाला काय दिसते. ऑब्झर्व द पिक्चर शोन इन द फॉलोइंग अँड राईट द डिस्क्रिप्शन इन द बॉक्सेस, म्हणजे त्या चित्राच्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला त्याची माहिती लिहायची आहे. लेट्स सी फर्स्ट वन, काय दिसते तुम्हाला इथे बघा, इथं लेझर दाखवतोय मी. हा जो दिसतोय हा काय, हा पाण्याची टाकी, म्हणजे टँक म्हणू आपण त्याला. तर त्याच्या जो काही बॉक्स आहे त्यामध्ये काय लिहायचं आपण, रिप्रोडक्शन ऑफ ब्रीडिंग ऑफ मस्किटो इन टँक, म्हणजेच जे काही डास आहेत यांचं नवीन जीव किंवा पुनरुत्पादन म्हणू आपण मराठीत आणखी त्याला, तर पुनरुत्पादन या टाक्यामध्ये होत असतं. म्हणून मी इथं लिहितो आहे रिप्रोडक्शन ब्रीडिंग ऑफ मस्किटो इन टँक, ओके. आफ्टर दॅट नाव लेट सी हिअर वन स्पॉट. इथं तुम्हाला एक भांड दिसत आहे मातीचं, तर याबाबत काय लिहिणार आपण, तर बघा, MS and unstable style accumulation of water in man-made containers and cause breeding of Aedes mosquitoes. म्हणजे बघा, Aedes नावाचा जो मस्किटो आहे तो अशा प्रकारचे मातीचे काही भांडे असतात माणसाने तयार केलेले पाणी साठवण्यासाठी, तर अशा प्रकारच्या याच्यामध्ये Aedes नावाच्या मस्किटोचं उत्पादन किंवा त्याला आपण निर्मिती म्हणून निर्मिती होऊ शकते. आफ्टर दॅट वी विल सीन हिअर वन इज अ कूलर ऑर इट्स नोन ॲज वॉटर कूलर, यामध्ये जास्त लिहिण्याची गरज नाही. आफ्टर दॅट नाव सी हिअर फुल क्लॉथ वेअरिंग बेबी, असं आपण याला लिहू शकतो, कारण त्यांनी मस्किटोपासून स्वतःचं संरक्षण होण्यासाठी पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरले आहेत, आणि हे एक चांगला उपाय आहे मस्किटोपासून वाचण्याचा, ठीक आहे. नाव आफ्टर दॅट लेट सी सम गप्पी फिशेस हिअर. So, write in this box, guppies can control the larvae of mosquitoes. म्हणजे जे काही डास आहे त्या डासांच्या पिल्लांना कंट्रोल करतं कोण, गप्पी मासे. गप्पी मासे जर आपण अशा पाण्यात सोडले तर ते डासांचे जे काही लार्वा असतात, पिल्ले म्हणू किंवा अंडे म्हणू, तर यांना नष्ट करण्यासाठी ते आपल्या अतिशय कामाचे असतात. आफ्टर दॅट फ्युमिगेशन बाय इन्सेक्टिसाइड. इथं तुम्हाला एक ग्रामपंचायतचा किंवा नगरपालिकेचा कर्मचारी दिसतो आहे जो डासांचा नायनाट करण्यासाठी फवारा करताना दिसतो आहे, फवारणी, इन्सेक्टिसाइडची फवारणी करताना दिसतो आहे. अँड लास्ट वन, युजिंग मस्किटो कॉईल टू रिपेल डेंग.
आता या डासांना दूर सारण्यासाठी किंवा दूर पळवण्यासाठी आपण ॲज अ कॉईल, मस्किटो कॉईल जो असतो, कछवा छाप वगैरे आपण नावं ऐकलेली आहेत, तर यांचा वापर आपण करू शकतो आणि या डासांना आपल्यापासून दूर ठेवू शकतो. ठीक आहे, आता याच मुद्द्यामध्ये आपण पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघायचा आहे आपल्याला पाठातला आणि तो आहे कलेक्ट इन्फॉर्मेशन. आणि हे तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. काय करायचं आहे तुम्हाला? विच मेजर्स आर टेकन फॉर मस्किटो कंट्रोल बाय ग्रामपंचायत, म्युन्सिपल कौन्सिल, म्युन्सिपॅलिटी ऑफ युअर एरिया. म्हणजे तुम्ही ज्या भागात राहता त्या भागामध्ये असलेले जे काही ग्रामपंचायत वगैरे असतं किंवा नगर परिषद, नगरपालिका असेल, तर हे डासांचं नियंत्रण करण्यासाठी कोणते उपाय करतात याविषयी तुम्हाला माहिती द्यायची आहे. ठीक आहे, आता ही माहिती तुम्ही ॲज अ इंटरनेटवरून सुद्धा शोधून घेऊ शकता किंवा तुम्ही ज्या भागात राहता म्हणजेच ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका या ठिकाणी असलेले जे काही डास नियंत्रण करणारे जे काही कर्मचारी असतात त्यांना तुम्ही व्यक्तिशः भेटा आणि त्यांच्याकडून सुद्धा ही माहिती तुम्ही गोळा करू शकता. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा आहे आपल्याला डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का. इथे दिसत जाईल तुम्हाला माझ्या मागे, तर बघा काय म्हणतंय डू यू नो. खरंच आपल्याला माहीत आहे का मलेरिया इज कॉज ड्यू टू द फिमेल अनोफिलस? हो, हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल कारण या अगोदरच्या इयत्तांमध्ये आपण या गोष्टी शिकलेलो होतो. मलेरिया इज कॉजेस ड्यू टू द फिमेल अनोफिलस नावाचा मस्किटो असतो. ओके, व्हाईल एलिफंटॅसिस ड्यू टू द फिमेल क्युलेक्स. आणि बघा एलिफंटॅसिस मात्र हा फिमेल क्युलेक्स नावाच्या डासांपासून म्हणजे मस्किटोपासून होणारा रोग आहे. ओके, आफ्टर दॅट नाव इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन, लेट सी अनोफिलस अँड ऍडस ग्रो इन क्लीन वॉटर. बघा अनोफिलस नावाचा डास आहे आणि ऍडेस नावाचा जो डास आहे हे स्वच्छ पाण्यात वाढतात. ठीक आहे, लक्षात असू द्या, आपल्या अवतीभोवती स्वच्छ पाणी असेल तरीही आपल्याला या दोन डासांपासून धोका होऊ शकतो. लाव लक्षात घ्या अनोफिलस आणि ऍडस. आफ्टर दॅट इट मीन्स व्हाईल क्युलेक्स इन डर्टी वॉटर ऑर स्वेज वॉटर. बघा हा जो एलिफंटॅसिस नावाचा रोग होतो ज्या डासामुळे होतो तो क्युलेक्स, फिमेल क्युलेक्स नावाचा जो डास आहे हा डास मात्र घाणेरड्या पाण्यामध्ये आणि सांड पाण्यामध्ये तुम्हाला आढळतो. नक्कीच ही माहिती आपल्याला नव्हती, आता तुम्हाला मिळालेली आहे. आणि तुम्ही ही तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारणाऱ्या छोट्या छोट्या प्रश्नांसाठी किंवा आठवा वर्ग आहे आपला, आठवीची स्कॉलरशिपची परीक्षा असते, इतरही दोन तीन परीक्षा असतात त्या परीक्षांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो रिमेंबर, इट मीन्स ऑलवेज रिमेंबर. ओके, नाव आफ्टर दॅट लेट सी सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डे. फर्स्ट डिसीज स्वाईन फ्लू, फर्स्ट डिसीज यु नो डेंग्यू अँड आफ्टर दॅट स्वाईन फ्लू. नाव लेट सी रिझन ऑफ इन्फेक्शन, म्हणजे स्वाईन फ्लूच्या संसर्गाची किंवा संसर्ग होण्याची काय कारण आहे. लेट सी फर्स्ट वन, इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. म्हणजे स्वाईन फ्लूचा जो संसर्ग आहे हा डुक्कर या प्राण्यांद्वारे तसेच माणसांद्वारे सुद्धा होत असतो. लक्षात, इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू द पिग्स अँड ह्युमन ऑल्सो. सेकंड रिझन, व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू द स्वीट ऑफ इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे जो काही स्वाईन फ्लू झालेला व्यक्ती आहे त्याच्या घामावाटी सुद्धा तुम्हाला या स्वाईन फ्लूचे इन्फेक्शन होऊ शकते. सिमिलरली इट स्प्रेड थ्रू द सिक्रेशन ऑफ नोज थ्रोट अँड सलायवा. म्हणजे तुमच्या नाकावाटी किंवा तोंडावाटे जो काही बाहेर लाळ वगैरे पडते त्यावाटी सुद्धा आपल्याला स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन होऊ शकतं. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या, स्वाईन फ्लूचा जो विषाणूचा प्रसार जो आहे हा नाकातील आणि घशातील, थ्रोट म्हणजे आपला घसा, त्या घशातील जे काही पदार्थ असतात चिकट पदार्थ किंवा आपण थुंकतो त्या थुंकीतून सुद्धा या रोगाचा प्रसार होऊ शकतो. तर ही होती रिझन ऑफ इन्फेक्शन. नाव लेट सी सम सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू. आता आपण स्वाईन फ्लूची काही सिम्पटम्स पाहूया, म्हणजे लक्षणं बघूया. फर्स्ट वन, डिफिकल्टी इन ब्रीदिंग, म्हणजे श्वास घेण्यासाठी आपल्याला काय होते, त्रास होतो, अडथळा निर्माण होतो, धाप लागते, दम लागते. तर ही झाली तुमची स्वाईन फ्लूची
फर्स्ट सिम्टम्स. सेकंड वन इज सोरी थ्रोट बॉडी पेन्स. म्हणजे सोरी थ्रोट म्हणजे तुमचा जो घसा आहे, घसा हा घसा खवखवल्यासारखा वाटतो, तुम्हाला घशामध्ये दुखायला लागतं. त्याचबरोबर अंग दुखणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे स्वाईन फ्लूचं. अंग दुखत असेल, घसा खवखवत असेल, श्वास घ्यायला अडथळा निर्माण होत असेल, तर ही लक्षणं स्वाईन फ्लूची आहेत असं मानायला हरकत नाही. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. पुढचा मुद्दा बघायचा आहे आपल्याला अंडर द सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेमध्ये स्वाईन फ्लू. तर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू म्हणजे या स्वाईन फ्लूचं निदान कसं करावं किंवा निदान करण्याचे काय पद्धती आहेत. सो लेट सी. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम द थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर स्वाईन फ्लूची लक्षणं आपल्याला आढळली तर त्याचं निदान करणं गरजेचं असतं की हा खरंच स्वाईन फ्लूचंच आहे का. त्यासाठी जो कोणी पेशंट असेल त्याच्या घशामधून लिक्विड काढलं जातं, म्हणजेच तो द्रव पदार्थ घशातला काढला जातो आणि तो टेस्टिंगसाठी आपल्या लॅबोरेटरीमध्ये म्हणजे प्रयोगशाळेत पाठवला जातो आणि नंतर समजतो की या पेशंटला स्वाईन फ्लू हा रोग झालेला आहे किंवा नाही. ओके, नेक्स्ट. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी. म्हणजे बघा, याची जी काही डायग्नोसिस करण्याची जी काही पद्धत आहे ती फक्त NIV इथंच आहे, म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस दिल्ली. म्हणजे एक पुणे आणि दुसरं दिल्ली, या दोनच ठिकाणी तुम्हाला या स्वाईन फ्लूच्या टेस्ट करण्यासाठीचे जे काही पाहिजे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला पुणे आणि दिल्ली या दोन ठिकाणी मिळतील. नाव लक्षात असू द्या, तुम्हाला NIV चा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो किंवा NICD. हे दोन्ही फुल फॉर्म तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल. पुन्हा एकदा सांगतो मी, NIV म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि NICD याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस. ओके, सो ऑलवेज रिमेंबर. नाव लेट सी नेक्स्ट पॉइंट विच इज सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डे ऑल्सो स्वाईन फ्लू अँड डू यू नो. खरंच तुम्हाला माहीत आहे का, काय माहीत आहे का आपल्याला, समजून घेऊ आपण. फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू इथे दिसतंय तुम्हाला. फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. म्हणजे बघा, 2009 मध्ये स्वाईन फ्लूचा जो पहिला रुग्ण होता हा मेक्सिकोमध्ये आढळला होता. खरंच हे आपल्याला माहीत नव्हतं, आत्ता मात्र माहीत झालेलं आहे की मेक्सिकोमध्ये 2009 मध्ये स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर स्वाईन फ्लू इज कॉज बाय द व्हायरस इन्फ्लुएंझा ए, इट मीन्स H1N1. म्हणजे बघा, N1H1 या विषयांवर स्वाईन फ्लू हा रोग होत असतो. ठीक आहे, इन्फ्लुएंझा ए व्हायरस किंवा व्हायरस इन्फ्लुएंझा ए असं आपण म्हणू. त्याचबरोबर पर्सन्स हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीज. जे लोक डुकरांच्या, डुक्कर माहीत आहे ना, डुक्कर, या डुक्करांच्या संपर्कात येतात त्या लोकांना हा रोग होऊ शकतो किंवा रोग होण्याची दाट शक्यता असते. आलं लक्षात? तर ही माहिती होती अबाउट द स्वाईन फ्लू. पुढे जाऊयात, पुढचा मुद्दा बघायचा आहे आपल्याला सम इम्पॉर्टंट डिसीजेस अंतर्गत. लेट सी वन पिक्चर इन रेड कलर. व्हॉट इज दिस? इट इज अ सिम्बॉल ऑफ वन डिसीज अँड दिस डिसीज इज नोन ॲज एड्स, AIDS, अँड द फुल फॉर्म ऑफ AIDS इज ऑल्सो हिअर अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. ओके, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम इट मीन्स एड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एड्स आणि त्या एड्सचा हा लॉन्ग फॉर्म होता आणि हे जे चिन्ह दिसतंय हे एड्स या रोगासाठी वापरले जाणारं चिन्ह आहे. ओके, तर अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे एड्स हा रोग HIV म्हणजे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस यामुळे होत असतो मानवाला. आणि यामध्ये
बघू आपण रिझन्स. नाव फर्स्ट वन, दिस डिसीज इज कॉज बाय एच आय व्ही, इट मीन्स ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. अँड इन दिस डिसीज विक्टिम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीज ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकेनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. आणि बघा, हा जर व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतो तर तो पेशंट जो कोणी असेल हा विविध रोगाचा बळी पडू शकतो, विविध रोग त्याला होऊ शकतात. कारण या व्हायरसमुळं आपली जी नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते त्याला आपण नॅचरल इम्युनिटी म्हणतो, ही अतिशय कमी झालेली असते, वीक झालेली असते. आणि म्हणून तुम्हाला हा रोग होऊ नये यासाठी काळजी घ्या. नाव लेट सी द डायग्नोसिस ऑफ एड्स. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. म्हणजे बघा, प्रत्यक्ष मेडिकल लॅबोरेटरीजमध्ये जोपर्यंत टेस्ट होत नाही तोपर्यंत एड्स झाला किंवा नाही हे निदान होत नाही किंवा कळू शकत नाही. लक्षात, इलिसा, ELISA, इलिसा टेस्ट इज यूज फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस अँड सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. म्हणजे बघा काय होतं यामध्ये, इलिसा नावाची जी टेस्ट आहे एड्ससाठी करायची असते, ती केल्याशिवाय तुम्हाला पूर्णपणे एड्स झाला किंवा नाही याचं निदान होऊ शकत नाही. आणि आणखी एक महत्त्वाची बाब इथं सांगितली आहे की सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक, म्हणजे एड्सची जी काही लक्षणं आहेत ही व्यक्तीपरत्वे तुम्हाला वेगवेगळी पाहायला मिळतील. संबंधित व्यक्तीला एड्स झाल्यानंतर जी लक्षणं आहेत ती दुसऱ्या व्यक्तीला असतील याची काही खात्री नाही. आलं लक्षात? आपण पुढे जाऊयात, आपला पुढचा मुद्दा बघायचा आहे सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डे मध्ये एड्स बद्दल. ऑलवेज रिमेंबर, एक गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू द टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ एच आय व्ही इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे एखाद्याला एच आय व्ही झालेला आहे अशा व्यक्तीसोबत जर तुम्ही अन्न किंवा इतर काही गोष्टी शेअर केल्या तर तो तुम्हाला होत नाही. तुम्ही अन्न शेअर करू शकता किंवा त्याच्यासोबत नॉर्मल एखाद्या व्यक्तीसारखं तुम्ही व्यवहार करू शकता, त्यामुळे हा रोग पसरत नाही किंवा एकमेकांना होत सुद्धा नाही. ऑर बाय नरिशिंग द एच आय व्ही पेशंट. एच आय व्ही पेशंटला थोडासा काय करा, दिलासा देत चला, त्यांना थोडंसं काय म्हणू आपण त्यांना पाठिंबा देण्या किंवा आपण त्यांना थोडंसं चांगलं समजलं पाहिजे, त्यांना हेट करायचं नाही, त्यांना डिसलाईक करायचं नाही, थोडंसं त्यांच्यासोबत चांगला व्यवहार करायचा. विथ एच आय व्ही इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल, तर तो त्यांच्यासोबत आपण सामान्य व्यवहार, मी आता सोप्या भाषेत सांगतो आहे, सामान्य व्यवहार आपण एच आय व्ही इन्फेक्टेड पर्सनसोबत केला पाहिजे. लक्षात, सो ऑलवेज रिमेंबर. आफ्टर दॅट, डू यू नो एच आय व्ही वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिकन स्पीसीज ऑफ मंकीज. बघा, एच आय व्हीचा जो काही रिपोर्ट आहे किंवा एच आय व्हीचा जो काही पहिला पेशंट आहे हा आफ्रिकेमध्ये एका माकडामध्ये एच आय व्ही सापडलेला होता. अँड अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड अन एड्स, म्हणजे UNAIDS, 80-85% एच आय व्ही इन्फेक्शन्स इन इंडिया ऑकर्स थ्रू द अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत भारतामध्ये ज्या 80-85% किंवा मी असं म्हणू शकतो याला की एच आय व्हीचा जो काही प्रसार आहे हा असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे 80-85% झालेला आहे. ठीक आहे, 80-85% हा रोगाचा प्रसार फक्त आणि फक्त असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होत असतो, याला दुसरी फार कारणं नाही आहेत. म्हणून बी केअरफुल विथ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण यामध्ये सम इम्पॉर्टंट डिसीजेस इन प्रेझेंट डे याबद्दल माहिती पाहत असताना तीन रोगाविषयी माहिती पाहिली होती, डेंग्यू, स्वाईन फ्लू आणि एड्स. या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्ही जर काही अडचण वाटली तर या व्हिडिओखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण इथं थांबूयात, आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला दिसतं इथं, आदर्श विद्या. आपण इथं थांबूयात, धन्यवाद.